सर्वांना दीपावळीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरचं दर्शन घेण्यासाठी. आणि महालक्ष्मी माता ही 3.5 शक्तिपीठांमधली एक माता आहे. तर आज आपण तिचं दर्शन घेणार आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही भव्य कमान आहे. तर चला, ही कमान बरोबर कोल्हापूरच्या मध्यभागी आहे आणि 1700 साली ह्याचं बांधकाम झालेलं आहे ब्रिटिश आर्किटेक्चरने. आता आपण आलो आहोत भवानी मंडपामध्ये. ही आता आपण बघितलं भवानी मातेची पालखी आहे रथ. आणि हे आहे मंदिर. हे बघितलं तुम्ही भव्य असे मोठे दरवाजे आहेत. हे राजश्री शाहू महाराजांचं भव्य असं सभामंडप आहे. इथे भवानी माता स्थापित आहे म्हणून ह्याला भवानी मंडप असं नाव पडलं आहे. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरचे राजे होते पहिले, आणि त्यांनी ब्रिटिशांपासून कोल्हापूरचं रक्षण व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले होते. म्हणून त्यांना राजर्षी अशी पदवीही मिळाली होती. इकडे भवानी माता विराजमान आहे. पाडवा असल्यामुळे खूप गर्दी आहे. जय भवानी, जय शिवाजी. मातेच्या उजव्या बाजूला शाहू महाराजांचा पुतळा आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळे प्राणी आपल्याला दिसत आहेत. ह्या प्राण्यांची स्वतः शाहू महाराजांनी शिकार केली होती म्हणून त्यांची कातडी तीच आहे आणि आतमध्ये वेगळं स्टफिंग भरलं आहे. तर हेही त्यांच्या आजूबाजूला सगळे प्राणी ठेवले आहेत. वाघ, हरण, गव्हीरेडा हे सगळे आहेत. तर असं भव्य मोठं असं सभामंडप आहे हे भवानी मातेचं भवानी मंडप. इकडे आपल्याला वेगवेगळे देवांचे फोटो मूर्त्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर धार्मिक पुस्तकेही आहेत. छान, आता आपलं तुळजाभवानी मातेचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊयात महालक्ष्मी माते. चला, भवानी मंडपापासून 2 मिनिटाच्या अंतरावर महालक्ष्मी माताचं मंदिर आहे. या साईडला ही कमान जिकडून आपण आत आलो. त्याचबरोबर आपल्याला मातेसाठी लागणाऱ्या वस्तू जसं की ओटी, नारळ हे सगळं इकडे मिळून जातं. मातेच्या मंदिरात जाण्यासाठी चारही दिशांना 4 दरवाजे आहेत. आपण आता दक्षिण दरवाज्यातून आत आलो आहे. इकडून आत आल्या आपल्याला उजव्या बाजूला महादेवांचं अतिबलेश्वर ह्या स्वरूपाचे दर्शन होते. ओम नमः शिवाय. तर डाव्या बाजूला कालभैरव, योगेश्वरी आणि दुर्गा माता असे वेगवेगळे मंदिर आहेत आणि मध्ये महालक्ष्मी माता विराजमान आहे. इकडे तुळजाभवानी मातेचंही मंदिर आहे. Thank you.
सुंदर नक्षीकाम केलेलं असं महालक्ष्मी मातेचं मंदिर, साडेतीन शक्तिपीठांमधलं एक पूर्ण शक्तिपीठ आहे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर। आज भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळते। साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त आहे पाडवा। इकडे आपल्याला भरपूर व्हरायटीमध्ये कोल्हापुरी साज, मंगळसूत्राचे डिझाईन्स पण पाहायला मिळतात, त्याचबरोबर आंबा मातेचे फोटो, मूर्त्या, हळदी कुंकू, प्रसाद। इथून आता आपण मुखदर्शन घेणार आहोत। महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तिघीही मंदिरामध्ये विराजमान आहेत, त्याचबरोबर श्रीयंत्र, गणपती बाप्पा आणि वेगवेगळे देवांचे स्थानही या मंदिरामध्ये आहेत। हा मंदिरच्या समोर सभामंडप आहे, याला गरुड मंडप म्हटलं जातं। हे आहे पश्चिम द्वार। पश्चिम द्वाराच्या डाव्या बाजूला सिद्धिविनायक गणपती रिद्धीसिद्धीबरोबर विराजमान आहेत। इकडे पाच दीपस्तंभांचे माळा आहेत। इकडे आपल्याला महालक्ष्मी मातेची सुवर्ण पालखी पाहायला मिळते। देव दत्त, इकडे आपल्याला दत्त मंदिरही पाहायला मिळतं। छान औदुंबराचं झाड आहे बाहेर आणि मंदिरामध्ये दत्तप्रभू विराजमान आहेत। हा आहे उत्तर दरवाजा, ह्याला घाटी दरवाजाही म्हटलं जातं कारण ह्याच्यावर एक भव्य अशी घंटा आहे। हे खूप जुनं वडाचं झाड आहे। पूर्ण मंदिराभोवती आपल्याला 64 योगिनी दिसतायत आणि इकडच्या बाजूला साईबाबा, स्वामी समर्थ, कृष्ण, राम या सगळ्यांचे मंदिर आहेत। ही मातेच्या दर्शनासाठी रांग लागली आहे। हे मातेची चांदीची पालखी जी रथोत्सवच्या वेळी काढली जाते।
इकडे श्री हरी विष्णूंचं मंदिर आहे, त्याचबरोबर गजानन महाराज आणि मारुती रायाचंही मंदिर आहे. पण महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं, तुम्ही बघितलं, खूप छान दर्शन झालं. आज पाडवा असल्यामुळे खूप गर्दी होती आणि तुम्ही कोल्हापूरला आलात की नक्की महालक्ष्मी मातेला भेट द्या, खूप सुंदर मंदिर आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ अंबा माता की जय. Ha 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 ha.